ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलो उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, रात्री एक फोन आला, तसे तर फोन आपल्याला येतात या संदर्भात, पण आत मनावर घेतलं की उद्या याबद्दल थोडंसं सांगावंच लागतं। ते म्हणजे काय, असा फोन होता की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी खूप खूप देवदेव केला, काय खूप देवदेव करेल, मग इथं सगळे देव पालते घातले, असं केलं तसं केलं, पण मला कधी त्याचा अनुभव झाला नाही, म्हणून आता देवदेव करायचं मला आता नको वाटतंय, सोडून दिलं आता, माझा देवावर विश्वास नाही। मग मी इकडून म्हटलं, तुमचा देवावर विश्वास नसेल तर तुम्ही मला कशाला फोन केला, आज तर आम्ही देवदेव करायला सांगणारी माणसं आहोत। नाही पण तुम्ही काय म्हणतात, काय म्हणतात, आमचा टाइमपास करता का म्हटलं, तुम्हाला माहिती आहे सोरवा करून तुम्ही थकला आहात आणि तुम्हाला त्याच्यात काही अनुभव येत नाही, मग कशाला सोडून देणार विषय तुम्ही तो, तुम्ही अजून आमचा कशाला टाइमपास करता, आम्हाला काय विचार, आम्ही तेच सांगणार ना तुम्हाला, आम्ही तरी काय सांगणार आहेत की तेच सांगणार आहे, देवदेव करा, हे करा, ते करा, नाही ओपन तर तुम्ही थोडंसं काही दुसरं काही माहिती सांगताल, याच्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे। नाही म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुमचा जर ईश्वरी शक्तीवर विश्वास नसेल, आलं लक्षात, तुमचा ईश्वरी शक्तीवर जर विश्वास नसेल तर तुम्ही त्या भानगडीत पडू नका, आवश्यकता नाही तुम्हाला त्याची, कारण ही जी गोष्ट असतात अगोदर तर आपली श्रद्धा असणं गरजेचं असतंय, विश्वास असणं गरजेचं असतंय, त्यानंतरच ह्या गोष्टी सर्व काही होत असतात, विना विश्वासच्या होत नाहीत, ते लक्षात ठेवायचं। उगाच विनाकारण कोणती लोक करतात म्हणून करू नये, आणि त्याच्यामुळेही तुम्हाला अनुभव कदाचित आला नसेल, आणि काय हो असं विशेष असतो, मी असं काय केलं नेमकं, म्हटलं काय केलं, फार मोठं काय वजन उचललं तुम्ही, काही रनिंग केली काय 10-5 किलोमीटर, ती फार केलं आणि मी काय देवत काम केलं, मला अनुभव नाही काय, अहो असं विशेष काय केलं तुम्ही, करून करून काय केलं असेल तुम्ही, आणि एवढं तुम्ही तेवढं नाराज व्हायला काहीच नाही म्हटलं विशेष। तर मंडळी अशा पद्धतीचे लोक असतात, म्हणजे आणि नेमकं काय होतं, पूर्ण होईच्या टायमालाच ह्यांच्या डोक्यात येतं, म्हणजे ह्यांच्या डोक्यात अगोदरच अविश्वास असतो त्या गोष्टीवर, त्याच्यामुळेही काय होतं, ही तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही। ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कुठल्याही असेल, तुम्ही विश्वास ठेवून श्रद्धेनं जर करत असाल तर ते नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळतं, विश्वासाशिवाय कुठलीच गोष्ट, हेच ना देवाचं नाही, म्हणजे इतरही गोष्टीवर श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे, त्याच्याशिवाय काही होत नाही। तुमचा त्या गोष्टीवर विश्वास नसेल तर अजिबात त्या भानगडीत पडूच नाही, तुम्हाला त्याचा अनुभव पण येणार नाही। म्हणून मला तुम्हाला सांगायचं सगळ्यांना की आता बरेच जणांच्या मनामध्ये काय, मी एवढं करते, मी अमुक समजा एवढे माझे 20 सोमवार झाले, तुम्ही तर 5 सांगितले, अगर माझे हे पूजा झाले, मी इतक्या दिवसापासून करतो, इतक्या दिवसापासून करते, तरी त्याचा मला अनुभव नाही, असं जर कुठं तुमच्या मेमरीमध्ये जर वाटत असेल तर कदाचित तुम्ही कुठंतरी चुकत असताल, कुठंतरी तुमची अतिस्वार्थ बुद्धी नळत असेल। तुमचं कर्तव्य तुम्ही करत राहायला पाहिजे का नाही, असं काय मोठं करता तुम्ही विशेष, 10 मिनिटं दिले ईश्वरासाठी म्हणजे गेले फार मोठं केलं असं वाटतं काय तुम्हाला, काय लागतं त्याला, 5 मिनिटं जप केला अगर म्हणजे काय असं फार मोठं काय केलं तुम्ही, आम्ही स्वतःच्या पोटात इतकं मरमर करता ना, बाकीच्या कुठं टाइमपासमध्ये गप्पा मारता इकडं तिकडं, काय काय किती वेळ घालवता विनाकारण, त्यावेळेस तुम्हाला नाही कुठं 10-5 मिनिटं केले त्यासाठी, तर मी खूप काय केलं पण मला त्याचा अनुभव नाही, कसं शक्य गोष्ट, हेच तुम्हाला ते असा विचार, हे जे विचार आहेत तुमचे हेच नडतात, तुम्ही काहीच केलेलं नसतं,
काय नसतं. 10 मिनटं प्रत्येक दिवस अगर प्रत्येक सोमवारी 10 मिनटं दिले म्हणजे तुम्ही इतके 20 सोमवार 20 पूजा झाल्या माझ्या तरी मला त्याचा अनुभव नाही. जसं 10 मिनटं दिले तिथं आणि इकडं 2-2, 4-4 तास बिनफालतू गप्पा वगैरे, इतर काही गरज नसणाऱ्या गप्पा, इतर काही गोष्टी करतात त्याचं काही तुम्हाला त्याचं नाही वाटतं. त्याच्यात बरे हां तुम्हाला त्याचं बरोबर आहे की पटकीने एखादी गप्पा वगैरे एखादी चाडी चुकली जर केल्यानंतर लगेच तुम्हाला अनुभव येतो तिकडून प्रतिक्रिया येते. 2 शिव्या व्यस्त्यात भांडण लागतं ही तुम्हाला लगेच प्रक्रिया होती ना, त्याच्यामुळे त्याचं तुम्हाला महत्त्व वाटतं. मला फक्त जाता जाता सांगायचं तुम्हाला आज की तुमची श्रद्धा विश्वास नसेल तर अजिबात ह्या भानगडीत पडू नका. मला कधी आयुष्यात बी ईश्वरी शक्तीचा अनुभव येणार नाही काही नाही. उगाच विनाकारण तुम्ही वेळ घालू नका आणि आमचा बी घेऊ नका. विश्वास श्रद्धा या गोष्टी जर असतील तर तुमचे काम 100% सफल होतं ह्याच्यात शंका नाही. कारण असे तुमच्यासारखे फक्त 10-5% लोक असतात, जास्त नाही येते खूप लोक. कारण असे जे तुमचे मेसेज अथवा फोन ही काही ठराविक आहेत, एक असे नसतात, कधीतरी एखाद्या वेळेस येतो. त्याच्यामुळं मी हे काम काही सोडू शकत नाही कारण मला 90% प्रतिसाद आहे ना सक्सेस झालेला ईश्वरी शक्तीचे अनुभव सांगणारे लोकांचे फोन. त्याच्यामुळं मला माहिती नाही खरं का खोटं का काय होतं ते. तुम्हाला नसेल तर तुम्ही ती सोडून देऊ शकतात, काही अडचण नाही. तुमचा त्याचा फायदा करायचा का नाही करायचा का काय करायचं तुमचं ठरवायचं, मला काही विचारायचं नाही त्या बाबतीत. आणि यापुढे म्हणजे अशा पद्धतीत जर तुमचा विश्वास नाही तर मला फोन अथवा मेसेज करू नये विनाकारण माझा वेळ जातो. ठीक आहे. तर मंडळी आता आपला बराच वेळ घेतला आहे, आता आपला निरोप घेतो, परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी आणि समाधानी.